आता धक्का एक धक्कादायक बातमी आहे महाविद्यालयातील गॅदरिंगच्या वादात दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाला यात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी झालाय जखमी पियुष दाडगे आणि अक्षय शिंदे हा दोघांमध्ये गेल्या वर्षभरापासून धुसफूस सुरू होती अगदी एकमेकांकडे पाहण्याचं निमित्तही त्यांना भांडण्यासाठी पुरेसं होतं अशातच अक्षयला कुठून तरी खबर लागली की पियुष त्याचा खून करणार आहे तत्पूर्वी आपणच त्याचा काटा काढायचा असं त्याने मित्रासोबत कट रचला मग पीयूषने फोन करून वाद मिटवण्यासाठी भेटायला बोलवलं प्रशांत भिरदवडे सोबत पियुष आला अक्षय मात्र सात ते आठ मित्रासोबत पियुषला संपवायचं ह्याच उद्देशाने पोहोचला चर्चा सुरू होते न होते अक्षय आणि त्याच्या साथीदारांनी पियुषवर कोयता लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने प्रहार करायला सुरुवात केली पियुषने जखमी अवस्थेतच तिथून पळ काढला पण खवळलेल्या टोळीला सापडला तो प्रशांत मग पियुष बाजूला राहिला आणि सर्वांनी मिळून प्रशांतचा नाहक बळी घेतला पियुष हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून हल्लेखोरांपैकीही अनेकावर दंगलीचे गुन्हे दाखल आहेत प्रशांतवर मात्र कोणताच गुन्हा दाखल नव्हता केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मित्रासोबत येणं त्याच्या ते जीवावर बेतलं चाकण पोलीस या हल्लेखोराचा शोध घेत आहेत काल सायंकाळी सात वाजण्या सुमारास चौधरी धाबा खराबवाडी याच्यासमोर प्रशांत बिरदवडे आणि पियुष घाडगे यांना बोलावून घेऊन आकाश शिंदे आणि कलाटे व इतर सहा ते सात जणांनी त्यांना बोलवून घेऊन जुन्या त्यांच्या भांडण्याच्या एक वर्षापूर्वीच्या भांडण्याच्या कारणावरून कोयत्याने काठीनं मारण क केलेली होती आणि त्या मारहाणीमध्ये बिरदवडे हा मृत्यू पावलेला आहे हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर आणि प्रशांतला डोक्यामध्ये कोयत्याची जखम झालेली आहे यामध्ये पोलिसांनी अवरात्र तपास करून एका आरोपीस ताब्यात घेतलेला आहे आणि बाकीच्या पोलीस बाकी जे टीम्स आहेत त्या आरोपींच्या मागावर आहेत लवकरच आम्ही त्यांना अटक करू आणि कडक प्रतिबंधककारो कारवाई करू